श्री स्वामी समर्थ मित्रांनो जेव्हा सर्व बाजूंनी अडचणी येतील तेव्हा एक उपाय करा ताबडतोब तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील मित्रांनो बऱ्याचशा वेळेस आपण अशा अडचणींमध्ये अडकतो की चारही बाजूंनी संकट आपल्याला दिसतात कोणाचीही मदत नसते मार्ग मिळत नसतात प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात व तेव्हा आपण नशिबाला दोष देतो तेव्हा आपण आपल्या स्वतःला दोष देतो तेव्हा आपण एक काम करायला पाहिजे स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन स्वामींना प्रार्थना करायला पाहिजे की स्वामी आता तरी मदतीला या आणि स्वामी तेव्हा नक्की मदतीला येतात कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत करून जातात आणि सर्व विघ्न सर्व अडचणी लगेचच दूर होतात त्यासोबतच जर तुम्ही हा एक उपाय केला तर ताबडतोब तुमच्या अडचणी दूर होतील मित्रांनो जेव्हाही तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला भरपूर अडचणी दुःख संकट समस्या जीवनात आल्या आहेत तेव्हा तुम्ही रोज संध्याकाळी रोज संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस सहा साडेसहा सात वाजेच्या दरम्यान तुम्ही संध्याकाळच्या वेळेस एक कापूर देवघरासमोर जाळावा हो एका वाटीत किंवा तामणात किंवा दिव्यामध्ये थोडे चिमुळभर तांदूळ टाकावे एक दोन वळी कापूराची टाकावी आणि ते कापूर जाळाव्या कापूर जळाल्यानंतर तुम्ही दोन्ही हात जोडून देवघरात बसून प्रार्थना करावी की माझ्यावर आलेल्या सर्व अडचणी दुःख समस्या संकट लवकर दूर होऊ देत अशी प्रार्थना करावी आणि कपूर जळू द्यावा असं रोज अकरा दिवस करावं अकरा दिवस रोज संध्याकाळी नित्यनियमाने कापूर जाळावा आणि प्रार्थना करावी लगेचच ताबडतोब अग्निसाक्षीने आपल्या अडचणी दुःख दरिद्री गरिबी संकट जेही तुमच्या जीवनात समस्या सुरू आहेत ते लगेचच ताबडतोब दूर होतात नक्की हा उपाय करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद